तर त्या सरळ जाळून टाकायला पाहिजे होत्या, कारण ज्या आठवणी त्रास देतात ना त्यांना संपून टाकलेलंच बरं असत. करेक्ट, अगदी बरोबर बोलला. मी सुद्धा दादाला हेच बजावलं. अरे छान सोन्यासारखा संसार आहे, गोड मुलगी आहे, कशाला आहे बाहेरचं जाणार नाही का. तुमचा अप्रोच आवडला, नाहीतर तुमचे दुसरे काही बंधू अक्षरशः ढुशी मारून घुसतात. आम्हाला जग घाबरतं आणि आम्ही तुम्हाला घाबरतो. अजिबात घाबरू नका, मी फार मवाळ आहे. अजून तरी एखादा कोपरा सापडलेला नाही, पण सापडला तर नक्की सांगेन. ओके, मलाही काही हाती लागलं तर मी तुम्हाला कळवेन. नक्कीच, एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंत. आज गिरीशचा फोन वगैरे आला होता का? आता त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही. तो माझ्यामुळे दुखावला गेला ना सायली, त्याचा विषय काढायचा नाही आता. अगं पण आता माझी चूक माझ्या लक्षात आली आहे दीदी. सायली, फक्त आता एकच लक्षात ठेव की आपल्यासाठी आता आपण कोणालाच डिस्टर्ब करायचं नाही. खरं तर मी तुलाही डिस्टर्ब केलं हे चुकलंच. दीदी असं नको ना बोलू ग. घरात आता तूच अशी उरली आहे जिच्याशी मी सगळं बोलू शकते. आता राहिलेला आधारही तुटला ना तर मग. सायली, मी म्हणाले ना, आय एम सॉरी, मी चुकले. खरं तर तुझ्या मनाचाही विचार नाही केला. मी किमान घराबाहेर तरी आहे. नाही म्हणायला, मन डायव्हर्ट करायला हाताशी काहीतरी आहे. पण तू बहुतेक करून घरातच असतेस. बाहेरच्यांशी लढणं सोपं असतं ग, पण घरच्यांशी. मला असं वाटू लागलं ना की काय, आपली पहिली सलोनीच ठीक होती. तिच्या रूपात ना कोणतरी वेगळीच मुलगी शिरली अगं घरात. सायली आता आहे कुठे ती? माहित नाही. माहिती नाही म्हणजे? दीदी जाऊ दे ना. सायली काय झालंय, परत नवीन काही वाद? काय नाही. काकी जवळ असणार नाही का ती? दोघी बाहेर गेल्यात. कुठे? मी नाही ग विचारत. मला तिच्याशी बोलावं असंही नाही वाटत, आणि आता तर तिचं तोंडही बघावं असं नाही वाटत. बस बस. हॅलो हॅलो सायली, अगं तू बोलत का नाहीयेस? अगं केतन आले. अच्छा बरं, मी एक काम करते, मी आज संध्याकाळी लवकर येते. मग आपण कुठेतरी बाहेर जाऊ, त्या चार भिंतीतनं बाहेर कुठेतरी मोकळा श्वास घेऊ. ठीक आहे. केतनशी बोलू? बोल, पण हे सगळं नको सांगूस. एक मिनिट दीदी. हां बोला दीदी. केतन, आमच्याकडे काय चालू आहे तुला माहितीच आहे. हो दीदी. अरे
सायली बहुतेक वैतागली. तिला जरा प्लीज सांभाळ. वाटलंच तिला बाहेर घेऊन जा. नाहीतर तुम्ही एक काम करता का, तुम्ही माझ्या ऑफिसला येता का, म्हणजे इथनं आपण कुठेतरी बाहेर जाऊ. ठीक आहे दीदी, बघतो मी. बरं मग काय ठरतंय ना ते मला प्लीज कळवा. हा हो दीदी. आणि प्लीज सायलीला सांभाळ. बाय बाय. हाय. तू असं अचानक? हो आईने पाठवलं. आईने? तुझी पत्रिका आणि सियाचा फोटो हवाय. हा, त्याने सिया दीदीचा फोटो मागितला होता खरा, मी विसरले. पण पत्रिका कशाला? जादूटोणा. जादूटोणा? तुझ्या जादूटोणा करायचा आहे. तिच्या मुलाला फूस लावलीस ना तू? लिंबू फिरवणार आहे तुझ्यावर, बळी देणार आहे तुझा. केतन बास. मस्करी करू नकोस, माझा मूड नाही. पत्रिका कशाला मागवली ते सांग. ओके रिलॅक्स रिलॅक्स. अगं तुमच्या घरावरती जी संकट येत आहेत ती काय येत आहेत ते बघण्यासाठी, म्हणजे तिचा एक गुरु आहे तो सगळे बघतो. जरा आदराने बोल. अच्छा ओके सॉरी. एक मोठे महाराज आहेत ते सगळं बघतात, समस्येवर लगेच उपाय सांगतात. ओके आईंचा ह्या सगळ्यावर विश्वास आहे. स्वतः मी विचार ना, मी विचारण्याचं धाडस केलं आणि बोलणी ऐकली, अगदी माझ्या जन्माचाही दैवी चमत्कार करून टाकला. काय ग म्हणून का मी असा चमत्कारिक बघतो? जोक जोक केला, जस्ट जोक. फोटो आणि पत्रिका देईन. बरं तू पोलीस स्टेशनला गेला होतास ना, काय झालं? काय होणार चौकशी. अरे पण ते असं नको त्या गोष्टीत वेळ वाया का घालवत आहेत? एक मिनिट एक मिनिट, माझ्याशी बोलणं म्हणजे वेळ वाया घालव ना. नको ना मस्करी करूस, तुझी चौकशी करून त्यांना काय मिळणार आहे? सिया दीदी कशी असेल कुणास ठाऊक. सायली तिची खूप काळजी वाटते रे, ती कुठे गेली ना तरी एक कॉल नक्कीच करते रे. मला नाही तर सुरेखा दीदीला करतेच करते. यावेळेस भीती वाटते रे. सायली तुम्ही कुठच्या कंडिशन मध्ये आहात हे कळते मला, पण प्लीज तू धीर सोडू नकोस, सगळं ठीक होईल. बघ बी पॉझिटिव्ह, अशा वेळी ना पॉझिटिव्ह विचार खूप मदतीला येतात. नाही रे, जसं जसं दिवस लोटत चाललेत ना तसं तसं धीर सुटत चाललाय. काहीतरी वाईट बातमी येणार आहे. नाही सायली, काही वाईट बातमी येणार नाही आहे, ट्रस्ट मी. बघ सायली सगळं ठीक होईल, मी आहे ना तुझ्या बरोबर. तसं तसं दिवस लोटत चाललेत ना तसं तसं धीर सुटत चाललाय. काहीतरी वाईट बातमी येणार आहे. नाही सायली, काही वाईट बातमी येणार नाही आहे, ट्रस्ट मी. बघ सायली सगळं ठीक होईल, मी आहे ना तुझ्या बरोबर. मी आत येऊ का? या ना काकी, विचारता काय, तुमचंच घर आहे. नाही म्हणजे तुमचं काहीतरी प्रायव्हेट चाललं होतं, प्रायव्हसीला धक्का. कबाब में हड्डी. काकी तोंड सांभाळून बोल. ही बाई ना आम्हाला सुखाने जगूच देणार नाही, या घराला हिचीच नजर लागली. त्या तुमच्या साधू महाराजांना सांगून ना या घरात ना हिची पिढ्या घालवा. ही गेली ना तर घरात सगळं चांगलं होईल. काय केलं ग मी? केतन, एका राक्षसाचा जीव एका पोपटात होता. त्या पोपटाला त्रास झाला कि तो राक्षस तडफडायचा. सध्या असाच एक पोपट माझ्या हाती लागलाय.
सलोनी आणि मजा माहितीये काकी. अगं पूर्ण ऐक ना, थोबाड बंद कर तुझं. बंद एकदम बंद. आजकाल मला बोलायला लागतच नाही. तुम्हीच बोलताय आणि तुम्हीच फसताय. राक्षसाचा पोपट राक्षसाला तडफडायला लावतो. मी कशाला त्रास घेऊ, मी फक्त मजा बघणार. बघशील ना काकी. मी काय म्हणतोय, तुम्ही या घरातल्या सगळ्यात मोठ्या. खरं तर तुम्ही सगळ्यांना आधार दिला हवं आणि तुम्हीच. केतन तिला समजव, तिला मला समजून काही उपयोग होणार नाही. उगा तुझा वेळ वाया जाईल. तुम्ही बसा गुटुरगुम करत. मी जरा पडते पुढचे प्लान करत. थकले ग बाई थकले. अरे हो एक सांगायचं राहिलं. सलोनीला मी आजपासून क्लास लावलाय हा. अरे वा, असं चांगलं काम केलं तर किती बरं होईल. केतन ही बाई कुठलंही काम चांगलं म्हणून किंवा कुणाला तरी मदत म्हणून करत नाही. अगं पण त्यांनी सलोनीला मगाशी ते पोपट म्हणत होती ते तुला कळलं नाही का? सलोनी समोर असं वागते की जसं काय हीच तिची पालन करते, हिलाच काय ते तिची काळजी आहे. आम्ही बहिणी असून तिची काळजी घेत नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करतो. सलोनीला काही कळत नाहीये म्हणून तिच्या आडून आम्हाला छळायचा नवीन मार्ग निवडलाय तिने. बरोबर बरोबर बोलतेस. अगं असंच करते मी. अगं ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. आता तर मी तिला हे भासवते सिया तुमची बहीण पक्की बाहेर खेळली होती. घराची चिंता नाही. बघ कशी मजा मारायला गेली होती. ती मजा मारायला गेलेली नाहीये. अगं मी हे जाणते पण मी तिला पटवते. आता हे तिला पटत नाहीये आणि पटणारही नाही. शेवटी ती आमची बहीण आहे. शेवटी ना आता ती माझी पुतणी म्हणून वावरते. पोटच्या मुलीसारखी काळजी घेणारी तिची लाडकी काकी. केतन अरे या बहिणी बघ कशा आहेत. आपली बहीण गायब आहे तरी बघ कशा मस्त आपलं आयुष्य जगतात. तिला काय बोलू रे मी. काकी या सगळ्या किती टेन्शन मध्ये. अरे मला कळतंय रे सगळं. मी हे फक्त सलोनीला पटवून देते आणि तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. आता बघा तुम्हाला मला अडवता येते तर. आता यापुढे माझं फक्त एकच तत्व, फोडा आणि राज्य करा. तिथून निघून जा नाहीतर जाणारच आहे. आजला पळला मी कशी सरळ आणि साधी बन. आता मी आराम करू काकी. आता आराम ही आराम. हे सगळं करून या बाईला काय मिळतं ग? सूर्य आनंद. पण का? त्यांना हा बंगला विकून अर्धा हिस्सा हवाय. त्यांना आधार देऊन बाबांनी चूक केली. आज ज्या घराने आसरा दिला ना त्याचेच वासे मोजू लागलेत. सायली या डोकेदुखीवर कायमचा इलाज का नाही करत? त्यांना बाहेर काढा ना. बाबांनी त्यांना शब्द दिला होता की मरेपर्यंत त्यांचं इथे पालन पोषण होईल. आणि दिदी तो शब्द प्राणपणाने जपते. मग एक काम करा, हा बंगला विका आणि त्यांचा हिस्सा त्यांना देऊन टाका. अरे असं कसं विकायचं म्हणतोस तू? आई बाबांनी ही वास्तू किती कष्टाने उभी केली आहे माहितीये. आईनी तर जीवनावश्यक वस्तू सोडून बाकी सगळ्या गोष्टी विकल्या. दागिने विकले, नोकरी केली. पण सायली
ही काकी त्याच घराला सुरुंग लावायला निघाली आहे, त्याचं काय? सहन होत आहे तोपर्यंत सहन करेन, पण ज्या दिवशी सहनशक्ती संपेल ना तेव्हा हाताला धरून घराबाहेर काढेन। मग भले दीदी माझ्याशी नाही बोलली तरी चालेल, तिचा राग तिचा अबोला सगळं सहन करेन मी, पण ही घाण घराबाहेर काढीनच। आई मी तुला सांगतो, इतकी भयानक बाई मी आजपर्यंत कुठेही बघितली नाहीये। दया माया भावना हा प्रकार काय असतो हे तिला माहीतच नाही। पोखरते अक्षरशः अख्ख्या घराला पोखरते आहे आणि या बहिणीना ते भोगावं लागतंय। काटा कसा कशात अडकल्यावर अवस्था होते ना तशी झालीय ना, बाहेर काढता येतो ना गिळता येतोय। आणि काय तू नुसतं ऐकतेस काय, नेहमीप्रमाणे काही प्रतिक्रिया नाही? केतन, प्रारब्ध म्हणून काही गोष्टी माणसाला भोगाव्या लागतात आणि आपण यात न पडण्याच योग्य। अगं पण आई, नाही केतन अजिबात नाही, तू याच्यात पडायचं नाहीस। अरे ही त्यांची परीक्षा आहे आणि त्या जर यात खऱ्याखुऱ्या उतरल्या ना तर पुढे मग मोठं चॅलेंज आलं तरी त्या चॅलेंज आहे पुरून उरतील। नाही मला नाही वाटत, कारण तुला दूरचा विचार करताच येत नाही। माझं बोलणं लक्षात ठेव, पुढे कदाचित पटेल तुला आणि दुसऱ्यात लुडबुड करण्यापेक्षा तू तुझ्या कर्तव्यात लक्ष दे। माझं कर्तव्य? एक्झाम जवळ आले आहेत, लक्षात आहे? हो। सायलीने तयारी सुरू केली असेल? असेल ना। मग तुझं काय? माझं काय, मी पण करेन। करेन परीक्षा झाल्यावर? त्या पोरीचा पुळका येतो ना, येऊ देत चांगलं आहे, पण हाही गुण घे तिच्याकडून। तिला कोण सांगत रे अभ्यास कर हे कर ते करू नको, त्या स्वतःच झगडताय। त्या काकीपासूनही त्या स्वतःचा बचाव करतील। मला काळजी त्या बहिणींपेक्षा तुझीच वाटते। तुझ्या पाया पडतो हे काय, मला वाटलं तू हे सगळं ऐकून हळहळशील, चिंता व्यक्त करशील, तुझ्या माइंड ब्लोइंग माइंड मधनं काहीतरी सुपर आयडिया देशील, हे सोडून तू मलाच प्रवचन देतेस। नाही बरं आहे, मी ए ग्रेड मध्ये पास होतोय। सायलीला कोणती ग्रेड मिळते? सेम ग्रेड, पण पर्सेंटेज जास्त असतील हो ना, विचार कर असं का होत। आणि तुला बजावून ठेवते, ज्या दिवशी शेवटचा पेपर होईल त्या दिवशी तडक ऑफिस गाठायचं, आपल्या मॅनेजरला भेटायचं, त्याला मी काही इन्स्ट्रक्शन देऊन ठेवले आहेत, ते काम कितपत झालंय ते तू बघायचं, त्याला कामात हातभार लावायचा, भुईला भार बनवून घरात बसायचं नाहीस, न व्हेकेशन म्हणून कसलं प्लॅनिंग करायचं। व्हेकेशन संपलं काम सुरू, ऐकतोस ना? काय काम सांगितलं तोस? विसरलास? अरे हिमांशू बरोबर एक वर्कशॉप टाकायचा आहे। हा बरोबर, बघेन। बघेन नाही करेन म्हण। ठीक आहे करेन। हर्षदाला आणि अण्णांना फोन केलास? कशाला? अरे त्या हिमांशूची तब्येत बरी नाही ना। हा विसरलोच, तुझ्याकडून हेच अपेक्षित होत, विसरलास? करतो आता, करतो आता नको, मी केलाय। मग काय झालं, काही काळजी करण्यासारखं नाही ना? तपासण्या झाल्याय, बहुतेक कावीळमुळेच असणार। हर्षदाशी बोललीस? बोलले, रडत होती। मी उद्या बहुतेक जाऊन येईन। बर मी येऊ। एक्झाम कोणाची आहे? ठीक आहे तू जाऊन ये। एक मिनिट, पत्रिका आणि फोटो आणलास? बोलण्या बोलण्याच्या नादात विसरूनच गेलो, नेक्स्ट टाइम आणतो। तुझ्याकडून हेच अपेक्षित होत।
एक नंबरचा वेंदळा मुलगा आहे. दीदी कसला विचार करतेस? काही नाही, आपलं सहजच चालू दे तुझा अभ्यास. तुम्ही दोघे अजून जाग्या झोपला नाही? तुला काय झोप लागत नाही वाटत? अंधार अंगावर आलाय, विचारांचं ओझ सहनच होत नाही. तुला कसलं ओझ ग? जे टेन्शन तुम्हाला आहे ते मलाही आहे आणि मला माझेही विचार आहेत. चांगलंय सायली. सलोनी, अह मगाशी जेवताना विचारायचं राहिलं, क्लास मध्ये कसं वाटलं? मस्त. ते 2 तास ना अगदी छान गेले. क्लास संपल्यावर नाईलाजाने निघावं लागेल. नाईलाज का? बर आहे, पण खरं तर माझं चुकलं अगं. क्लासमध्ये तुला मी घातलं पाहिजे होतं, पण एनिवे काकीने केलं ठीक आहे. काकीने मला ॲडमिशन घेऊन दिलं म्हणून तुला राग आलाय का? अगं राग काय येईल, जे मला जमलं नाही ते काम तिने केलं. नक्की ना? नक्की ना त्याचा अर्थ काय? तुमच्या बहिणीने मला काही मदत केली नाही. हो पुढे बोला. अहो म्हणजे का केली नाही वगैरे असं काही विचारायचं नाही तुम्हाला? हे बघा, माझे प्रश्न सुरू झाले ना तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. अग हा काढा करून देणारी तूच आणि काढ्यापेक्षा कडू बोलणारी ही तूच. अग यातली नक्की खरी काकी कोणती? हा दोन्ही. मला ना तुम्हाला असं खेळवायला मजा येते.